तर भावांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या लडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे टेक्नो रॉन्टल गेम. तर भावांनो की आज मी खूप मेहनतीने लई दिवसानं महल बनवलेलं आहे, जे महल तुम्ही साक्षात समोर बघू शकता की मी हे किती मेहनतीने महल बनवलेलं आहे. भावांनो प्लीज या महलासाठी खूप मेहनत घेतलेली आहे मी. तर जर चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आम्ही एक टूर आणतो आपल्या महलची. तर हे आहे फर्स्ट आपलं बीकन म्हणजे ह्यापासून आपण फास्ट ते पाहू शकतो, ते आहे ते बीकन. आणि हे समोर आहे आपलं पोलार बिअर हाऊस. तर भावना मी असं मायनिंग करत असताना मला पोलार बिअर गावला आणि तो तुम्ही आज बघू शकता की कसं ते पोलार बिअर आहे. तर चला आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो या बीकनच्या मागं काय आहे ते. तर त्याच्या आधी भावना आपण फर्स्ट लुक बघून घ्या समोरून कसं दिसते आपलं महल. तर चला, तर इथं आहे माझी दोन घोडी टुकडुक टुकडुक घोडी करायला घोडे आहेत. त्या साईडला पण मी तसं सेम केलेलं आहे. तर हे माझे काही चेस्ट आहेत आणि इकडं आहे स्केलेटन हॉर्स, जे आपले जे स्केलेटन असतात बाण मारणारे त्यांच्याजवर नेतात त्याला स्केलेटन हॉर्स म्हणतात. आणि इथं भावनं माझा ॲटोमॅटिक डोअर सिस्टम बघू शकता की ते ॲटोमॅटिक आहे डोअर सिस्टम आपलं. ते आपलं ॲटोमॅटिक डोअर आणि आहे आपला आतला लुक. तर बघू शकता की छतावर कसलं भारी मिन लाईटिंग लावलेलं आहे. तर सांगा भावनं कशी वाटते ही लाईटिंग आपल्या कास्टल्ससाठी. तर आहे आपला महल, खाली ग्राउंड बघू शकता की कसं आहे. तुम्ही ह्या वेगवेगळ्या पॅटर्न वापरून मी हे ग्राउंड तयार केलं आहे. हे असणार आहे आपलं सिंहासन. त्याच्याजवळ लावले आपण आग, कत्तई झहरवाली आग लावली आपण तिथं. हे आहे आपला बेड. इथं आपल्या ॲडजस्टमेंट टेबल्स, इथं मी पुस्तकं ठेवल्यात की आपल्या वेपन्स म्हणजे जे सॉडते नाही त्याला एन्चॉयमेंट लावायला. तर बघा पुढं काय. हे आहे आपले स्टोरेज रूम. इथं आहेत आठ फर्नन्स. बॅकसाईडचं बघा, बॅकसाईडला अजून एवढा मोठा रिकामा आहे. आणि पलीकडला डोंगर मी फोडत आहे, अजून पूर्ण डोंगर फोडत आहे. तर भावांनो हे करा बंद. आणि आहे आपलं पूर्ण रूम, आपले प्रश्न रूम. तर जे चबुतऱ्यासारखे जे भावांनो दोन दिसत होते ते तुम्हाला दाखवतो लाईफ टाईने रेपला. इथं आहेत आपले जे आपलं काय म्हणतात ते गावकरी मंडळी सगळी इथं भरल्यात. बघू शकता की कसलं भारी गेलो आहे भावांनो. गावकरी मंडळी आपलं काम करत आहेत. त्या साईडला सेम तसंच आहे. खरं त्या साईडला गावकरी मंडळी खूपच कमी आहेत, म्हणजे नसल्याप्रमाणेच आहेत भावांनो. तर इथं आहेत आपले नुसता बेड. गावकरी मंडळी एक पण दिसत नाही. इथं काय सांगायचं, एवढं मा आणायचं कुठनं भावांनो ते तर सांगा. ते चला तुम्हाला आता एक जे बुरुज असतं त्या टाईपने एक ते तयार केलेलं आहे. तर ते बुरुज बघा आपण. ते आपण बुरुजच्या पायऱ्या आहेत आणि आपण आलेलो आहे बुरुजावर. तर तुम्ही बघू शकता की बुरुज हा कसला भारी दिसते भावांनो. आणि इथनं कुठल्या तर झॉम्बीजला त्याने मारायला किती सोपं पडेल विचार करा भावांनो. हा आपला बुरुज. इथं आपण एक बुरुजामध्ये छानशा असे डेकोरेशन केलेलं आहे. तर जाऊया बाहेर आणि त्या दरवाज्याला करा बंद. तर पुढं आपले टूर सुरुवात करूया पुढल्या टूरला. तर ह्या साईडला बघू शकता की आपण वर जाऊन बघूया आपले वरती काय काय आहे. वर जाऊया. तर इकडं एक तुम्हाला लुक दाखवतो की वरनं आपलं कसं दिसतं आहे. इथं मी पूर्ण ग्लासचं केलेलं आहे. तर तसं अजून वर जाऊया. वर जाईत जाईत जाऊया पूर्ण आपण वर जाऊया. जे इथनं पण तसंच सेम केलेलं आहे. जे आपलं नेदर पोर्टर होते ते मी इथं शिफ्ट केलेलं आहे. इथं थोडे व्हाईट मॅट लावलेले आहेत आणि काही नाही, दोन्ही साईडला सेम तसंच केलेलं आहे. आणि पाणी आहे. तर भावांनो तिथनं जाऊ आपण खाले आणि आर लागलेलं आहे आपल्याला थोडं. तर जाऊया आपण पहिला आपले सगळे फार्म, जे काय आपले फार्म आहेत ते सर्व बघून घ्या आपलं. आणि फार्म बघून झाल्यानंतर भावांनो आम्ही दाखवू तुमचं फार्म कसं मी वर्किंग देणं केलं ते पुढल्या व्हिडिओत सांगतो तुम्हाला. तर पहिला एक वॉल बघा, फार्मच्या आधी वॉल बघून घ्याही. जे आपली सुरक्षा वॉल जशी असते तशी मी वॉल तयार केलेलं आहे. जसं महलला
माझ्या पूर्ण प्रायव्हसी राहण्यासाठी मी ती वॉल तयार केलेली आहे. तर वॉलमध्ये जा बाहेर आणि दाखवत तुम्हाला माझं जे फॉर्म आहेत ॲटोमॅटिक सर्व फॉर्म आहेत माझं. तर हे अल्टिमेट शुगर कॅन फार्म, अल्टिमेट अल्ट्रा जैन काय म्हणू शकता ते मना खरं ते आहे अल्टिमेट शुगर फार्म. आणि बघू शकता किती आपल्याकडे शुगर कॅन आहेत, मी घेतले ह्यातले घेतो एक आणि जाऊया नेक्स्ट फार्मकडे आपल्या. तर हे जे समोर तुम्ही जे हवेत बघू शकता हे आयर्न फार्म आहे, त्याच्यात आयर्न गोलम फार स्पॉन होतं आणि ते आपल्याला मिळतं. त्याच्या पुढं आहे स्टोन फार्म. तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.